सुरक्षितता कुठून सुरू होते, ती तिच्या घरातन, तिच्या दारातन, तिच्या आई आजी मावशी आणि तिचे सगळे नातेवाईक यांच्याकडनं सुरुवात होते। आणि हेच लोक जेव्हा आज बंद भिंतींमध्ये मार खाते नवऱ्याचा आणि खूप दिवसानंतर येऊन ती सांगते की मला खूप डिप्रेस वाटतंय, मला याच्यात मिता आणि स्वतःबद्दलचा विश्वास याला तडा गेलेला आहे हे आपल्याला कळायला पाहिजे। आपलं सरकार सुधारेल, स्त्री म्हणून जेव्हा स्त्रीचा आणि पहिल्यांदा स्वतःचा सन्मान करू तेव्हाच आपल्या घरातल्या दुसऱ्या स्त्रीचा सन्मान करू शकतो। तो लिटी युनिव्हर्सिटीमध्ये एक साधारणतः दोन दिवसाचा कॉन्फरन्स झाली, त्याच्यामध्ये साधारणतः अशा पुरुषाची मानसिकता ही समाज विघातक आहे, त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये प्रॉब्लेम असू शकतो, त्याला मानसिक आजार असू शकतो, त्याची प्रवृत्ती इवन मानसिक आजार असला तरी त्याला शिक्षा कमी होता कामा नये एवढं निश्चित। आपण कसा अप्लाईड म्हणजे जेव्हा मी कसाबद्दल आम्ही विचार करत होतो आणि एवढं सगळं करू शकतो आणि आमचं डिस्कशन होत होतं जेलरबद्दल, तेव्हा म्हटलं या डिस्कशनला आपण ज्यांची वाट पाहत होता नातूतेने त्या सिंधुताई सकपाळ आता मैदानामध्ये उपस्थित झालेल्या आहेत, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया, जोरदार स्वागत सिंधुताई। आपण आमच्या या कार्यक्रमात आलात, आम्ही आपल्या नेहमीच आपले उपकृत राहू। काय आमच्या या कार्यक्रमात आल्या त्या कशा आल्या ते मी तुला सांगतो, फक्त एक फोन, फक्त मी एक फोन केला, माझे मित्र रमेश गौरव मित्र मागावर सांगतो इथे या म्हणून त्याने मला त्याचा नंबर आणून दिला आणि एक मार्गदर्शन पण मिळावा महिलांसाठी आम्ही आयोजित करतो आमच्या संस्थेतर्फे, तर आम्हाला एक दोन तासाची वेळ द्या। माईंनी ताबडतोब मंजुरी दिली, मी तुमच्या माईंनी सांगितलं त्या कामगार भागातल्या एका छोट्या कार्यक्रमाला आपण त्याचे उत्तर कधीही विसरू शकणार नाही आहोत। तर असे हा कार्यक्रमपत्र रिपोर्ट वाचला, या स्त्री भ्रूण हत्येमध्ये मुलींचं जनन प्रमाण हे पुरुषांपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात घटत चाललेलं आहे, अशा प्रकारचे मोठ्या चिंता जिल्ह्याची ज्या ठिकाणची नाव दिली ज्या ठिकाणचा मुलींचा जनन दर मुलींचा जन्मदर हा पुरुषांपेक्षा फार चिंताजनक कमी झाला, त्याच्यामध्ये परळ जिल्ह्याचं नाव होतं। तो परळ जिल्ह्यामध्ये जर सुद्धा अशा गोष्टी घडत असतील, आपण ज्यांना आपण समजूतदार वर्ग असं आपण ज्यांना म्हणतो ज्या परळ आपण म्हणतो काश्मीर माटेडे याचे संपादक आहेत। अशोक आडवी मनोहर आडवीकर जमलेल्या सर्व बंधू भगिनींनो, आज आपण खरं तर सगळेजण माई काय म्हणतायत हे ऐकण्यासाठी आलेलो आहोत आणि माईंनी जे काही जग पाहिलंय त्या तुलनेत मी काहीच नाही आणि माईंच्या जिभेवर सरस्वती आहे। खरं तर मी त्यांची मुलाखत घेताना मला कापरं भरलंय, मला माहीत नाही मी ती कितपत घेऊ शकेन, मला ती जमेल की नाही जमणार, पण माई सांभाळून घ्या एवढंच मी म्हणेन आणि माझ्या परीनं जे काही आहे ते जमवण्याचा किंवा थोडासा जो काही पत्रकारितेतला अनुभव आहे तो कामी येतोय का हे पाहण्याचा हा आजचा प्रयत्न असणार आहे। आपण मुलाखतीला सुरुवात करूयात। सिंधुताई सपकाळ अर्थात आपल्या सगळ्यांच्या माई, हिंदीमध्ये एक ओळ आहे की सिर्फ नाम काफी आहे, असं जे म्हटलं जातं ते खऱ्या अर्थानं माईंच्या बाबतीत आहे। माईंचं आयुष्य म्हणजे एक प्रचंड असा संघर्ष आहे, तो नुसता ऐकला तरी बसलेल्या प्रत्येकाच्या अंगावरती शहारा येईल अशा या माई अनाथांच्या नात अनेक मुलांच्या आई आहेत, अनेक त्यांना सुना आहेत, अनेक ज्यांना कोणीच नव्हतं, कोणतंही नातं ज्या व्यक्तीनं ज्या मुलानं ज्या बाळानं कधीही अनुभवलं नव्हतं ते अनुभवण्याचं गोड असं आयुष्य माईंनी अनेकांच्या आयुष्यात फुलवलं आणि त्याच माई आज आपल्या सगळ्यांसोबत आहेत बोलण्यासाठी। आजचा विषय हा महिलांना धरून आहे आणि म्हणूनच माई जेव्हा बोलू लागतात तेव्हा अक्षरशः अनेक महिलांच्या पायामध्ये हत्तीचं बळ येतं आणि म्हणूनच आज आपण संवाद साधणार आहोत तो माईंची। माई खरं तर एक प्रेरणास्थान म्हणून सगळेजण तुमच्याकडे पाहतात, खूप संघर्ष आहे आयुष्यातला तो आपण नंतर बोलूयात जसं आपण म्हणालो, पण ही कुठून येते ऊर्जा, हा जगण्याचा संघर्ष,
वयाच्या 85व्या वर्षी दिवस रात्र तुम्ही जे फिरताय अहो रात्र पायाला भिंगरी लावून ही ऊर्जेचा स्रोत खरं काय हॅलो त्याचा मी शोध पण घेतला नाही बेटा ते मला सापडणार पण नाही पण एक खरं आहे जेव्हा मी फिरते ना तेव्हा लेकरांची रिकामी तोंड डोळ्यासमोर असते मी जन्माने दिला नाही लेकरांना तरी पण बाळंकाळ सहन करणं माझं कर्तव्य आहे असं मला वाटतं आणि त्या लेकरांच्या घासासाठी माईने थकून चालणार नाही म्हणून पायाला चाकलवून फिरत असते आणि त्या फिरण्यातून हे सगळं घडत असते त्याचा शोध घेणं जमणार नाही शोध लागणारही नाही तो प्रश्न अनुत्तरितच आहे तुलाच लागला तर कधीतरी कळव माई तुम्ही बोलायला लागता तर ऐकणाऱ्याला असं वाटतं माईंनी कधी थांबूच नाही अखंड बोलत राहावं शिक्षण फक्त चौथी पण जिभेवरची सरस्वती भल्या भल्यांना लाजवेल अशी कसं काय हे सगळं त्याचं एकच कारण आहे बेटा कारण मी चौथी पास सुद्धा फुल टाइम नाही हाफ टाइम आहे मी दिवसभर शाळेत नाही गेली अरे मी सकाळी मशी वळायची मशी पाण्यात बसल्या की शाळेत जायची शाळेत उशिरा गेलं म्हणून मास्तरनी मारलं मशी पाण्यात उठून शेतात घुसल्या म्हणून शेतकऱ्यांनी मारलं डबल मारखात मराठी चौथी पास सिंधुताई सपकाळ जिंदाबाद माई आपण पाहतोय तुम्ही बोलायला लागलात आणि मैदान प्रचंड भरून गेलं महिला त्या टाळ्या वाजवायला लागल्या महिलांमध्ये आपण पण कुणीतरी आहोत हा आत्मविश्वास अचानक जागा झालेला पाहायला मिळाला पण याच कितीतरी महिला असतील ज्या घरामध्ये पुरुषाला घाबरून राहत असतील किंवा स्त्रीला स्त्रीच्या जातीनं असं वागणं बरं नव्हे असं घराघरात अनेक ठिकाणी ऐकायला मिळत असेल नेमकं स्त्रीला स्त्रीत्व शोधण्यासाठी काय करावं तिनं स्वतःचं अस्तित्व म्हणून जगलं पाहिजे हा विचार देण्यासाठी तुम्ही या तमाम महिलांना काय सांगाल खरं म्हणजे मलाही कधी कधी प्रश्न पडतो की बाईच्या जातीला घडवताना नक्की देवाने ओव्हर टाईम केला असेल त्यालाही भत्ता मिळाला असेल म्हणून बाया हो एक लक्षात घ्या सगळं संसाराचं ओझं तुमच्या खांद्यावर आहे ते तुम्ही टाकून चालणार नाही पोरं सगळे तुमच्या नावाने ओरडतात बापाकडे जात नाही घरी आल्यावर तुम्हाला सगळं गॅस शिगडी काय काय करावं लागतं जाताना भाजी घेऊन घरी जावं लागतं त्यातून तुमची सुटका नाही आणि कधी कधी असं होतं की काही कारण नसताना नवरा भांडायला सुरुवात करतो काही कारण नसतं त्याला बाहेर ताप झालेला असतो आणि एकमेव हक्काचं ठिकाण म्हणजे बायको असते मग घरी आल्यानंतर हम करे सो कायदा त्यावेळेस तुम्ही एकच करा नवरा भांडत असताना तुम्ही एक शब्द बोलायचं नाही फक्त त्याच्यासमोर टाईट उभा राहा त्याला पोटभर वाढवू द्या तुम्ही फक्त बोलत नाही काही नाही चालत नाही नुसतं उभे एवढंच दाखवा भांडणारा थकतो त्याचं थकून संपलं की तुम्ही त्याच्या जवळ जा महत्त्वाचं सांगते त्याचा हात हातात घ्या हळूच त्याच्याकडे बघून हसा आणि त्यालाच विचारा आतापर्यंत बोंबलत होता ते खोटं खोटं होतं की नाही इथे बाई जिंकले म्हणून तेरे पर मेरेने गड्ड्यापर सवारी केली की संसार फाटतो पण अशा पद्धतीनं गाठी मारली की तो तुटत नाही अमर होतो आणि तुमच्या खांद्यावर देशाचं ओझं आहे बाई नाही तर काही नाही देश नाही तर कुछ नाही माझ्या बायावर म्हणून तुम्हाला जगायचं आहे देश तुमच्या खांद्यावर आहे खांदे वाकू देऊ नका मी जगले तुम्ही आपण पाहतो की महिलांच्या खांद्यावर देश आहे तुम्ही म्हणता पण याच महिला सर्वच महिला खूप हळव्या असतात मनानं संवेदनशील असतात जरा कोणी मोठ्यानं बोललं तर घळाघळा डोळ्यात पाणी येतं सहन होत नाही या महिलांनी मनानं कुठेतरी कठोर होण्याची वेळ आली आहे आता काय असतं माहितीये का बेटा आपण जर जरा लूज झालो तर कोणीही पाय देऊन पुढे जाते रे तुम्ही लूज नाहीच आहे बेटा अजिबात नाही तुम्ही स्वतःला कमजोर मानू नका तुमच्यामध्ये मोठी ताकद आहे शक्ती आहे फक्त आयडिया वापरा एक उदाहरणार्थ माझ्याजवळ काय होतं मी जेव्हा अमेरिकेला गेले तेव्हा तुमच्यासारखं मलाही रडायला होतं तर काय चाललं काय माहिती अमेरिकेत चाललं काय माहिती अडाणी सैन हे इमान भत्कन पडलं तर काय घ्या सगळ्यात मोठं टेन्शन इमानात इमान भत्कन पडलं तर काय घ्या ते इमान पडलं नाही पण माझ्या डोक्यात जे चालू होतं की मी काय करायला चाललंय कोण मी किस गली मी कसकस सिंधुताई सपकाळ आणि तिथे गेल्यानंतर मला एक शोध लागला शोध उशिरा लागतात फक्त एक रात्र जाऊ द्या दिवस उगवत याची खात्री बाळगा मी जेव्हा स्टेजवर चढले तेव्हा नऊवारीत पाहिलं मला ओनली वन नऊवारी आणि देशोदेशीच्या मराठी लेकरांनी जोरात आवाज दिला जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नऊवारी बेस्ट जय महाराष्ट्र अमेरिकेत
आणि तिथे मला शोध लागला, अरे वा आपल्या नऊवारीच्या पदरातलीच ताकद आहे बाबा, क्या बात आहे, हम्मे कोई कम नाही, म्हणजे माझा एक शोध लागला की नाही. म्हणून अजून एक लक्षात ठेवा बाया हो, विचार कमी करताय तुम्ही. विचार करताना असा खोल जाऊन करा की आतला पाझर तुम्हाला कळला पाहिजे. अजून एक प्रश्न मला जे प्रश्नाचं उत्तर सुटलं अमेरिकेत, मी जेव्हा स्टेजवर चढले तेव्हा मला खूप भीती वाटत होती की आता काय बोलणार काय बोलणार, खरं विचित्रच आहे माझं पण अडाणी बाई. आणि खाडकन माझ्या मनात विचार आला, विचार करायला शिका पण पॉवरफुल. पटकन मनात विचार आला, चुकते सिंधुताई सपकाळ, तू ज्या देशातून आले त्या देशाला भारत माता म्हणतात, तुझ्या देशाला भारत माता म्हणतात, भारत माता की जय म्हणतात तो तुझा देश. अगं तुझ्या देशाला फक्त भारत माता म्हणतात, अमेरिकेला मावशी पण म्हणत नाही, जा. कॉलर टाईट झाली, ठोकलं भाषण आली पळून. विचाराने माझ्या पायात बळ दिलं, विचाराने मला रस्ता कळला, विचाराने मला जिंकता आलं. म्हणून बाया हो, विचार थांबवू नका, विचार करत राहा, स्वप्न मोठे बघा, साकार होण्याची ताकद तुमच्यात आहे. विचार करा, वाईटातून चांगलं घडतं, एक रात्रीचा विचार करा, एक रात्रीचा एक नजर. कारण अजून एक लक्षात ठेवा, तुमच्यावर जर एखादं संकट कोसळलं तर त्यावर पाय देऊन उभं राहा. संकट कोसळलं तर पाय देऊन उभं राहा, संकटाची उंची कमी होते ना, आपल्याला श्वास घेता येत आहे, हम्मे कोई कम नाही. आणि अजून एक लक्षात ठेवा, जब उसीने मेरे कब्र पर आके मुस्कुरा दिया, जब उसीने मेरे कब्र पर आके मुस्कुरा दिया, बिजली चमक के गिर पडी सारा कफन जला दिया. परिस्थितीचं कफन जळू द्या, तुम्ही दफन होऊ नका याची काळजी घ्या, दफन होऊ नका. तुम्ही आहे म्हणून देश आहे, माय नाही तर काय नाही, देश नाही तर कुछ नाही. कोण म्हणतं तुम्ही कमजोर आहात, फक्त विचार करा, दुसऱ्यांसाठी थोडंसं जगायला शिका. नवरा जर तुम्हाला ताप देत असेल ना, हसत खेळत त्याचे प्रश्न सोडवा, ते तुम्हालाच म्हणल आज बरी आहेस ना तू. आणि मला पोरांना पण सांगायचं आहे, पोरांनो कधी कधी बायका राग आला की धमकी देतात रे, मी आताच्या आता कुठं पण निघून जाईल, जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. ती ताडताड घराच्या बाहेर येते, चारच पावलं चालते आणि पाचव्या पावलाला हळूच मागं वळून बघते, घ्यायला आलं की काय घ्यायला आलं की. ती नाही रे सोडू शकत संसार, म्हणून काळजी करू नका, हे चिखल पाण्याचं नातं आहे बेटा संसार. तुम्ही हरला देश कोलमडल्याशिवाय राहणार नाही, आपल्याला जगायचं, आपला जन्म जगण्यासाठी आहे. स्वतःसाठी जगताल नाही तर अवतीभोवती बघा, खूप जगण्यासारखी ऊर्जा आहे आपल्याजवळ, आपल्या देशात. माई तुम्ही म्हणालात की संकटांवर पाय द्यायला शिका, संकटावर मात करा, संकटाची उंची कमी होते. तुम्ही आयुष्यभर संकट झेलत आलात, संकट जगत आलात आणि संघर्ष करत आलात. खरं तर हा संघर्ष विचारू नये असं मला मनापासून वाटतं, पण आपल्या सर्व प्रेक्षकांना हा संघर्ष थोडासा समजून घ्यायचा आहे. आणि आज आपल्या समोर बोलणाऱ्या माई बालपणी कशा होत्या, त्या इतर मुलांसारख्याच खेळायच्या बागडायच्या का, की त्यांचं आयुष्य वेगळं होतं, हे सगळ्यांना जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता आहे. कसं होतं तुमचं बालपण? मला बालपण अनुभवतच नाही आलं, कारण मी लहान असताना मी शिकावं असं वडिलाला वाटत होतं, मी शाळेत जाऊ नये असं माझ्या सख्या आईला वाटत होतं. त्यामुळे बापाने चोरून गावे ना शाळेत नाव टाकलं होतं, आणि आईने मी शाळेत जाऊ नये म्हणून मशिवळ्याला पाठवलं, आईने मी शाळेत जाऊ नये म्हणून प्रयोग केला होता मशिवळ्याला पाठवायचा, आपापल्या लेकरं आपापल्या जवळ घ्या पोरींनो, प्लीज लेकरं लेकरं, नाही तर बापाकडे देऊन टाका. मला शाळेत जाताना रागारागाने सकाळी आई वडिलांचे भांडणं झाल्यामुळे मला डबा पण नसायचा, दुपारी सुट्टी झाली की पोरं डबा खायला चाफ्याच्या झाडाखाली बसायचे. अजून माझ्या शाळेत चाफ्याचं झाड आहे, वर्ध्यावरून आर्वीला जाताना पहिलं स्टॉप पिंपरी मेघे, पोरं झाडाखाली डबा खायचे, मला डबा नसायचा, मी लांब बसून पाहायचे, मला कोणी बोलवायचं नाही, दररोजचं म्हणे त्याला कोण रडत. पोरं उठून गेले की मी झाडाखाली जायची आणि मी झाडाचे फुलं गोळा करायची, चाफ्याचे फुलं गोळा करायची, तिथे सांडलेलं खरकटं असायचं, भाताची शीतळ, थोडीशी पडलेली भाजी, चपातीचे तुकडे, एखादा जिलेबीचा तुकडा, लाडूचा बुरका, मी सगळे त्या फुलात गोळा करायची आणि खायची. फुलात गोळा करून खरकटं खाल्लं ना आयुष्य खरकटच होऊ दिलं नाही याची मी काळजी घेतली माझ्या बाळ माझ्या लहानपणात माझे जगण्यात. म्हणून संकट किती येऊ द्या हे मी तिथे शिकले, संकट किती येऊ द्या. आणि समजा चुकून थोडीशी प्रेरणा माझ्या बापाची आहे, कारण आम्हाला जर कुणी मारलं ना मी लहानपणीलाही मरतुकडी होती बघा, कशीची मशीच होती, हाडच होती नसते. त्यामुळे मला जर कोणी शिव्या दिल्या किंवा मारझोड केली तर मला मारायची ताकद नसायची, त्यामुळे मी रडत घरी यायची. आम्ही रडत घरी आलो ना की वडिलांनी जास्त मारायचं, सामना करायला शिका,
रडत घरी यायचं नाही. हे जे काळजात ठाम बसलं ना, आयुष्यभर सामनाच करत आले, थांबलेच नाही. हे माझं बालपण. खरं तर ज्यांचं बालपण करपून जातं किंवा अशा प्रकारे कडवट अनुभव, खूप संघर्ष जगायला मिळतो, त्यांचं आयुष्य पुढे जाऊन खरं तर कडवट होतं. बहुतांश ठिकाणी असं घडतं, पण तुम्ही मात्र त्या संघर्षाला आज तुम्ही सांगताय तितकं सहज आयुष्य ते कधीच नव्हतं. खूप सहजपणे तुम्ही हे सगळं घेताय. कसं काय तुम्ही मग शिकलात? आईला वाटायचं शिकू नये, वडिलांना वाटायचं हिनं शाळेत जावं, आणि मग तुम्ही म्हशी घेऊन जायचात आणि शाळेला उशीर व्हायचा. मी पाहिलंय तुमचं युट्यूबवरचं ते भाषण, आणि मग गुरुजी पण मारायचे. पण कसं शिकलात? कविता वाचल्या, इतक्या कविता पाठ केल्या, इतकी सरस्वती तुमच्या जिभेवरती नृत्य करते, हे कसं काय सगळं आलं? होणारे न चुके कल्पंती जरी ब्रह्मात अडवा. मला जर हे ह्या घटना मला लहानपणी जगता आल्या नसत्या, तर पुढच्या आयुष्याला माझ्या बळ मिळालं नसतं. याचं कारण, मास्तरे मला मारायचे, पण योगायोग बघा, एक दिवस म्हशी पाण्यातून उठून शेतात घुसल्या म्हणून शेतकऱ्याने मारलं, ते मास्तरने पाहिलं आणि त्या गुरुजीचं मन कळवळलं की अरे ही पोरगी म्हशी वळतं वळतं शाळेत येते, एक पटकूर असलेलं हातात काठी पळते पळते. मी 4 वर्ष शाळेत नाही गेले बाळसुवर्ण, मला मास्तरने वरपास केलं. मी वरपास 34 पण निगरी विगरी नाही. पण दुसरं एक म्हणजे वरपास 34 झाले आणि लग्नाला उभी झाले. माझ्या लग्नात माझं वय 9 वर्षाचं होतं. चित्रपटात मला 12 वर्षाचं दाखवलं. मी त्यांना म्हटलं होतं असं नाही आहे ते. ते म्हटले आम्ही असंच करणार. म्हटलं मरा, काय पण करा. मला बालपण जगता आलं नाही. दुसरं म्हणजे लग्न ठरलं तेव्हा मला वाटत होतं तिथं काहीतरी चांगलं असेल. लग्न बिग्न कुठे कळते? पण तिथे गेल्यानंतर परत एक संघर्ष. मला नवरा वाचू देत नव्हता, कारण त्यांना वाचता येत नव्हतं. त्यांना वाटायचं बायकोसून वाचते, नवरासून वाचता येत नाही, ये तो नवरेशाही का अपमान आहे. मग मी वाचत तरी काय? कुठलंही पुस्तक मला मिळालं नाही. बेटा फक्त लेकरांना उभं करा, मला माझ्या लेकरं आठवतात बेटा प्लीज. मला वांसमानाचे कागद मी वाचायचे, ते जर माझ्या पतीला दिसले ना तर मार पडायचं. पतीने माझ्या समोर कागद जाळायचे आणि मला विचारायचं तुझे कागद पेटवले बोल. काय बोलू शकते मी? मग मी एक पर्याय शोधला. पर्याय शोधले सुवर्ण मी. मग मी एक पर्याय शोधला. पतीने कागद जाळण्यापेक्षा मी काय करायची? मला पाहिजे तेवढे कागद शोधायचे, वाचायचे आणि नंतर मी तो कागद खाऊन टाकायचे, चावून चावून खायचे. मी तेव्हा कविता चावून खाल्ल्या पचवल्या, आता त्या उगवायला लागल्या एका मेरा दोष आहे. अरे मी पहिले पचवल्या, माझ्या रक्तात कविताच आहे. त्यामुळे इथे पण मी हरले नाही, मी जिंकले. आणि तेव्हा वाचलेलं आता उगवायला लागलं ना. माझी तिजोरी फुल आहे. माई खरं तर माई घडण्याची सुरुवात मला वाटतं लग्नानंतर झाली, कारण तुम्ही बाहेर पडलात आणि तुमच्या नवऱ्याने जो काही घरातनं तुम्ही प्रेग्नंट असताना बाहेर काढलं आणि तो प्रसंग खूप कटू आहे, विचारू नये असं मी ठरवून आले होते. पण कदाचित जमलेल्या पुढच्या प्रेक्षकांना माहीत असेल असं मला वाटत नाही की गोठ्यामध्ये तुम्ही मुलीला जन्म दिला, ज्या ममता ताई आज तुमचं काम सांभाळत. अजून एक सांगते बेटा की जगामध्ये देव आहे, विश्वास ठेवा. फक्त आपल्याला तो दिसत नाही पण सोबत असतो. अरे अर्जुनाला तरी कृष्ण कुठे कळला दिव्य दृष्टी दिल्याशिवाय? सोबत होता ना, पण नाही कळलं. दिव्य दृष्टी दिल्यावर त्याला भगवंत कळला. मग किस गली मी खसखस सिंधुताई सब काढ. काय माहिती आहे का, एक घटना अशी घडली माझ्या आयुष्यात की मी आता म्हणते की त्या घटनेला मी नमस्कार करते. फार बरं झालं माझ्या पतीने मला हाकलून दिलं, नाही तर मी मरून गेले असते. मला देश कळलं असतं, जग कळलं असतं, तुमच्यापर्यंत आले असते. मी त्यांची पहिली आभारी आहे. मी आईची आभारी आहे. जर मला आईने सांभाळलं असतं तर मी रोज मजुरी करत तिच्या झोपडीत राहिले असते. बाप देवाघरी गेला नसता तर बापाने मला उघड्या जगावर येऊ दिलं नसतं, कारण बापांचा माझ्यात खूप जीव होता. नवऱ्याने सोडलं नसत मला जग कळलं नसतं. म्हणून होणारे न चुके कल्पांती जरी ब्रह्मात अडवा. एक मात्र सांगते, मी मरणारच नाही असं मला कधी वाटलं सुवर्ण. मी भीक मागत होते, नाही ते नंतर. अगोदर मी अशी रेल्वे स्टेशनवर, रेल्वे ते व्हीटी स्टेशनला मी भीक मागितली, मला कोण ओळखत होतं. पोलिसने हाकलून द्यायचं, मी परत तिथे येऊन बसायचे भीक मागायला. एक लक्षात घ्या, मी भीक मागत होते आणि भीक मागता मागता कुठेतरी एक भजन चालू होतं देवाचं. मला गाण्याचा फार शौक, देवाचे भजनं बिजनं मला यायचे.
कुठेतरी स्पीकर लावून रात्री 10-20 माणसं भजन म्हणत होते, भजन चालू होतं, त्या स्पीकरवरून मला आवाज येत होता. मी कुठेतरी बसलेले होते अंधारात, माणसाची भीती वाटते म्हणून. आणि ते भजनाचा आवाज घेत घेत, कानोसा घेत घेत, मी त्या भजनपर्यंत पोचले. माझा अवतार पांडुरंग, पातळ्याला गाठी पाडलेल्या, डोक्याला तेल नाही, अंगाला पाणी नाही, फणी नाही, काय नाही, कोण मला स्वीकारणार किंवा कोण मला सन्मान देणार. मी तिथे गेले, बाळजवळ छोटंसं जलमलेलं. मी त्या भजनवाल्याला विचारत होते, एक भजन म्हणू का? ते म्हटले, बाई गप बस. म्हटलं, आत्ता म्हणू का? आवाज करणे का नाही? अजून काही वेळ बसले की मग आत्ता सुरू करू का? त्यांना फार बेटाकोटीला आणलं मी. करू का आत्ता? म्हणू का आत्ता? म्हणू का आत्ता? एक जण म्हटलं, म्हणू दे ना बे, म्हणू का? म्हणू का? मी म्हटलं भजन. आवाज लागलेला, ठेका वगैरे जरा कळत होता उपदन. पण काय माहिती आहे का, मी काय एवढं चिरकटून भजन म्हणत होते, तर त्या लोकांचं भजन संपलं की त्यांना जेवायला मिळायचं बेटा. भजन मंडळ देवासमान, चांगलं चुंगलं त्यांना जेवायला मिळायचं. आणि मी भजन म्हटलं म्हणून त्यांच्यासोबत माझा पण नंबर लागायचा ना. चांगलं चुंगलं खायला मिळते म्हणून मी देवाचं भजन गायचं बेटा. चांगलं चुंगलं मिळते म्हणून भजन गायचं रे. आणि असंच एकदा भजन म्हणून दुसऱ्या दिवशी मग जिथे भरला दारा तोच गाव भरा. मी गाव सोडायचं ठरवायचे. खूप आभाळ आलेलं होतं, उन्हाळा दिवस होता, अकाळाचा पावसात पडेल असं वाटत होतं. आणि लग्न सराई होते आणि लांब रांग एसटीचे. माझ्यापर्यंत कंडक्टर तिकीट काढत काढत आला, माझ्याजवळ आला आणि तिकीट बंद केले. त्याला वाटले, बाई झोपळेशी आहे की नाही काय माहिती, गाठीला अंगाच्या पात्राला गाठी पाडलेल्या. ती गाडीत घुसलं, मी पण गाडीत घुसले. ते म्हटले, बाई तिकीट नाही दिली. म्हटलं, नाही दिली. मग उतर खाली. म्हटलं, नाही उतरत. माझ्याजवळून तिकीट का बंद केली? मग जवळ पैसे आहे ना. तो म्हटलं, मी तिकीट दिलं नाही. म्हटलं, मी उतरणार नाही. दोघांचं भांडण सुरू झालं. म्हटलं, मी नाही मारणार डबल बेल, उतरा खाली. म्हटलं, नाही उतरत ना. दोघांचं भांडण चालू असताना एक फाटक्या कपड्याचा माणूस आला बेटा, सुवर्ण, ज्याची हाताची बाही फाटून खाली लोंबत होती, सगळ्या अंगाला डाग पडलेले, अति गरीब, ज्याला आपण भुक्का म्हणू असा दुबळा, कसा तरी माझ्या गाडीच्या गेटजवळ आला, म्हणजे एसटीच्या गेटजवळ आला. मला म्हटलं, बाई नमस्कार, रात्री देवाचं गाणं तुम्हीच म्हटलं का? म्हटलं, मीच म्हटलं. मग एक करता का? मग जोड जास्त पैसे नाही, पण आपण एवढ्या एवढ्या दोघं जण चहा पिऊ का? एका चहा दोन घोट तुम्ही, दोन घोट मी पिऊ का? माझा एवढंसा चहा पिता का? चांगल्या माणसाने म्हटलं असतं पी, तर मी नसते पिले. पण ते फाटकं शर्ट खाली लोंबते, खिसा फाटलेला, आणि तो मला चहा पासतो. म्हटल्यावर मी उतरले खाली. कंडक्टर वाटच पाहत होता उतरायची. मी उतरले, त्याने डबल बेल मारली. इथून फक्त ह्या रोडपर्यंत गाडी गेली. कडकडकड वीज कडाडले, त्या गाडीवरच पडले बेटा सुवर्ण. आश्चर्य म्हणजे गाडीतले सगळे लोक जळून गेले, फक्त सांगाडा शिल्लक होता. आणि शीटवर बसलेले लोक हात हात कोळशे होते, फक्त शीटवर हात हात कोळशे. तिथे डोक्यात प्रकाश पडला, तो कोण मला चहा पाजणारा? नंतर तो माणूस सापडलाच नाही, आम्ही चहा पण पिलो नाही. त्याने मला खाली का उतरवलं? होणारे नचुके कल्पांती ब्रह्मा हे तया अडव. त्या दिवशी मी ठरवलं, जेव्हा मरायचं असेल तेव्हाच मी मरणार. कुणाची ताकद नाही मला मारायची. आजपासून जिंदगी सुरू. ह्या अशा घटना माझ्या आयुष्यात घडल्या आणि मी डोळे उघडून जगाकडे पाहायला लागले. खऱ्या अर्थानं तुमचं आयुष्य हा एक चमत्कार आहे. कारण की जे आम्ही वाचलं तुमच्याबद्दल, तुम्ही मी वनवासीमध्ये पण सगळ्या गोष्टी आलेल्या नाहीत, काही गोष्टी राहिलेल्या आहेत. पण याचं कारण होतं, मी वनवाशी सगळं का नाही लिहिलं? आता मी मोठी झाले, मी म्हणेल ती पूर्व दिशा. पण तेव्हा जर मी हे सगळं लिहिलं असतं, स्मशानाचा मुद्दा मी पुस्तकात लिहिला नाही का, तर माझं पुस्तकच लोक खोटं ठरवतील याची भीती वाटत होती. असं कुठं असतं हो, हे खोटंच आहे की हो, असं कुठं घडते की हो, म्हणून त्या भीतीपोटी मी ते टाकले नाही. पण आता चित्रपटात टाकलं, आता टाकायला हरकत नाही. आता या विचारायला मी उत्तर देते ना, हम मैं हूं ना जिंदी. खऱ्या अर्थानं माहीत तुम्ही जे जगला आहात की नाही, लोकांना कदाचित खरं वाटणं पण कठीण वाटावं किंवा खरंच असं घडू शकतं यावर विश्वास ठेवणं सुद्धा कठीण, इतकी भयंकर अशी परिस्थिती तुमच्या वाट्याला आली.